कोरोना काल समये उत्सवों पर लागेली पाबंदीओ हवे हटता लोको माटे राहतनी बाबत छे। वलसाड जिल्लाने अडीने आवेला दहाणु तालुकामां दहाणु फेस्टिवलनुं आयोजन दहाणु नगरपालिका द्वारा करवामां आव्युं छे। बे दिवसीय फेस्टिवलमां महाराष्ट्र सहित गुजरातना लोकोए पण स्टोलो नाखी कोरोना संकट बाद आनंदनी पळो माणी छे। दरिया किनारे आयोजन करायेला दहाणु फेस्टिवल कोरोनाना विकट समय बाद प्रथम कार्यक्रम योजायो। आयोजको द्वारा खेडूतो अने नाना मोटा व्यवसाय करता वेपारीओने तणावमांथी मुक्ति आपवा माटे सुंदर आयोजन करायुं छे। महाराष्ट्र प्रशासन चीकू फेस्टिवल जेवा आयोजनो दरिया किनारा पर करी लोकोने अने तेमना व्यवसायने प्लेटफॉर्म पूरु पाडे छे। गुजरात सरकार पण आवा फेस्टिवल जिल्लाओमां योजे तो नाना व्यवसाय करता वेपारीओने नवुं मार्केट मळी शके छे। आवा फेस्टिवल छुपी कलाकृति અને કલાકારો માટે પણ એક પ્લેટફોર્મ સાબિત થઈ શકે છે। हम सभी जानते हैं कि कोरोना काल में सब लोग घर में छिप के बैठे हुए थे, बट आज ये दहाणु फेस्टिवल के लिए सब लोग घर से बाहर आ रहे हैं, अपने अपने स्टॉल्स यहाँ पे लगा रहे हैं। इस दहाणु फेस्टिवल के जरिए लोगों को एक नई चेतना मिली हुई है। सब लोग अपने अपने जो प्रोडक्ट से, घर के बनाए हुए प्रोडक्ट से, या फिर अपना जो भी उद्योग को बढ़ाने के लिए लोगों में एक जो दहशत का पहले जो माहौल था उससे बाहर निकल के ये जो फेस्टिवल है इसको बहुत अच्छे तरीके से सब लोग सेलिब्रेट कर रहे हैं। हम भी एज अ बैंक हम लोग यहाँ पे आए हैं, सारे कस्टमर्स को हम अपनी बैंक के दहाणुमां जे आ फेस्टिवल करवामां आव्यो छे એ ફેસ્ટિવલથી દહાણુમાં એક ઉત્સાહ આવી ગયો છે અને એમાં જે સ્ટોલ કરવામાં આવ્યા છે એમાં ખેડૂતોએ બધાના સ્ટોલ કર્યા છે ને કોરોના કાળથી બધા લોકો ઘરમાં રહેતા હતા એ આ કરવાથી ગુજરાત તથા આજુબાજુના મુંબઈના લોકો અહીંયા ખાસ આવશે અને આ એન્જોય કરશે। मैं नहीं उपस्थित हो पाऊंगी लेकिन निश्चित रूप से जो मेमोरीज इस फेस्टिवल के माध्यम से हम सब प्रेषित करेंगे उनमें मैं भी सहभागी बनूंगी। एक बार फिर फेस्टिवल के आयोजन के लिए नगर अध्यक्ष भरत राजपूत जी को बहुत बहुत शुभकामनाएं। दहाणु फेस्टिवल 2022 12 एंड 13 मार्च वी ऑल लुक फॉरवर्ड टू द सेलिब्रेशन। आयोजित करायला पाहिजे आमची चर्चा झाली प्रांत ऑफिस मध्ये तिथे तेजस्वीमा मित्तल मॅडम होते त्याच्यानंतर आपले तहसीलदार देशमुख साहेब होते आमचे सीईओ आवारे साहेब होते तर आम्ही लोकांनी निर्णय घेतला की फेस्टिवलच्या माध्यमातून जे आपल्याकडे रोजगार लोकांना राहिलेलं नाही कारण 91 नोटिफिकेशन जे लागलं दहाणूला त्याच्यानंतर MIDC बँड झालेले आहे त्याच्यानंतर रेसिडेंट प्लॉट सुद्धा बँड झालेले आहे तर हे काही माध्यम जे आपण हे तयार केले जे पर्यटन कसा येऊ शकतं दहाणूला त्याच्यामध्ये मुलाचा वाटा असीमा मित्तल मॅडमचा आहे कारण हे 2 वर्षापासून सुरू होतं पण त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं त्याच्यानंतर आम्ही तारीख ठरवली 12 आणि 13 तर आणि हे कार्यक्रम होणार होता कोणत्या स्कूलवर ते कार्यक्रम जसं डेट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर 7 दिवसानंतर एक्झामची डेट डिक्लेअर झाली तेव्हाही आम्ही डिप्रेशन आम्हाला हे झालं फील झालं की आपले कार्यक्रम होऊ शकत नाही पण त्या मित्तल मॅडमच्या प्रयत्नामुळे त्यांनी सांगितलं आपण इथे करू आमचे त्याच्याबरोबर देशमुख साहेब होते आमचे तहसीलदार साहेब आमचे सीओ आवारे साहेब हे सर्वांच्या मुलाचा वाटा आहे आणि हे सर्व कार्यक्रम मध्ये दहाणूचं सर्व डिपार्टमेंट आमचे PI दहाणूचे PI DYSP साहेब ह्यांना पण मी मनापासून आभार व्यक्त करतो सर हे कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये तुमचाही मुलाचा वाटा राहील आणि महत्वाचं साहेब दहाणू नगरपालिका हे जे 2 वर्ष कोरोना काळामध्ये जे दहाणू लोकांसाठी जे काम केलेलं आहे कोरोनामध्ये CC सेंटर सुरू केले ते कार्डिएक एम्ब्युलन्स दिली कलेक्टर साहेबांनी त्याच्यानंतर आपण दिव्यांग लोकांना जे दहाणूमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पहिली नगरपालिका जे दिव्यांग लोकांना आर्थिक मदत दरवर्षी आम्ही सुरू केली त्याच्यानंतर सर हे कार्यक्रम ही जागा हे मसूलची जगा इथे कधीच कोणाला लक्षात नव्हतं की हे जगा आपल्याला भेटू शकते आपण ही जगा आता घेतलेली सर पर्यटनसाठी आणि पर्यटन स्थळ आम्ही विकसित करत आहोत तर दहाणूमध्ये जे आदिवासी समाज आहे आणि त्याच्यानंतर जे मच्छीमार समाज आहे मच्छीमार समाजासाठी मनीषा मॅडम नेहमी विधानभवनला त्यांच्या भांडण चालू असते की आमच्या मच्छीमारसाठी काहीतरी सरकारने करायला पाहिजे भले भाजपची सरकार होती का आपले महाविकास आहे पण मॅडमचा संघर्ष नेहमी चालू असते मच्छीमार समाजासाठी खरोखर ताली वाजवून त्याचाही स्वागत करा आणि मुलाचं वाटा जे चिकू दहाणूचं नाव घेतलं चिकू आणि चिकूचं नाव घेतलं दहाणू हे दहाणू फार मागे गेलेलं चिकू फार्मिंग त्याच्यामध्ये जेव्हा हे मोदी साहेबने कसं आपल्याला मदत केली हे तुम्हाला सांगतो साहेब।